नमस्कार, 10वी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज अंतवाणी आपण घेतो आहे फर्स्ट स्टांजा जो आहे जे बी चंद्रकिरणा चकोरासी, तो आपण घेतला आहे. सेकंड वन घेतलेला आहे जळ वरीवरीक शाळी म्हण, आणि थर्ड वन घेतोय आपण की उदकाचे सुखाते किती. त्याआधी आपण प्रस्तावना बघू. एकनाथी भागवत रचयते संत एकनाथ यांचा योगी सर्व काळ सुखदाता हा अभंग आहे. साधी सरळ प्रस्तावना लिहा. या अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे. योगी पुरुष हा पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथांनी स्पष्ट केलेलं आहे. आता काव्यपंक्ती बघू. उदकांचे सुखते किती सवेची क्षणे तृषिते होती, योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. तो जो ये जो हमने देखा है कि ये जो प्रस्तावना मैंने बताया हूँ, तो इसमें है कि एकनाथी भागवत रचयते म्हणजे एकनाथी भागवत ज्यांनी लिहिलेलं आहे असे संत एकनाथ, याने एकनाथी भागवत जिन्होंने लिखा हुआ है वो है संत एकनाथ जी. इनका अभंग है योगी सर्वकाळ सुखदाता. इस अभंग में संत कवि ने योगी पुरुष और पानी इनकी तुलना की हुई है, और उसके साथ साथ योगी पुरुष ही पानी से कितने श्रेष्ठ है ये हर तरह के एग्जाम्पल्स देके स्पष्ट किया हुआ है. तो हम काव्य पंक्ति लेते हैं. उदकांचे सुखते किती. उदक, उदक म्हणजे पाणी. हमारा पहिला जो व्हिडिओज है वो भी आप लोग देखो, उसमें फुल पोयम का हमने एक्सप्लेनेशन किए, क्वेश्चन आंसर्स दिए, मीनिंग भी लिखे हुए है. उदक म्हणजे पाणी. पाण्याचे सुख क्षणिक असते, याने उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तृषिते होती. उदक म्हणजे पाणी. पाण्याचे सुख कसे क्षणिक असते. तहानलेला तृषिते, तहानलेला माणूस पाणी पितो, पुन्हा तहान लागते. तेवढ्यापुरते तहान भागते पण पुन्हा तहान लागते. पाणी प्यायल्यावर आनंदही मिळतो. थंड पाणी पिए कोल्ड एकदम तो ज्यादाही आनंद होता है. मगर वो आनंद कैसा है, खाली कुछ क्षणों के लिए है, पण तो आनंद काही वेळा पुरताच टिकतो व पुन्हा तहान लागते. यहाँ पे कवि क्या कहते हैं कि पाणी श्रेष्ठ है ही, पाणी याने जीवन ही है. उदक मीन्स पाणी. पाणी से सुख तो मिलता ही है, समाधान मिलता है, आनंद मिलता है, हमारी तृषा शांत होती है, प्यासे होते हैं हम, और जब ठंडा पानी पीते हैं तो एकदम आनंद भी आता है. मगर ये जो आनंद है, ये समाधान है पानी पीने के बाद, वो कैसा है, खाली कुछ क्षणों के लिए ही रहता है. मगर थोड़े देर में और प्यास लगती है. मगर योगी या दे स्वानंद तृप्ति सुखासी विकृति पय नहीं. योगी पुरुष स्वानंद म्हणजे निरपेक्ष आनंद देतो, अखंड आत्मसुख देत असतो. योग्याचे परमसुख देणारे सद्विचार चिरकाल टिकणारे आहे, त्यात कोणतीही विकृती नाही. मीन्स यहाँ पे योगी पुरुष जो है वो अपने विचार कैसे देते हैं, कौन सी भी अपेक्षा न करते हुए वो अपने विचार लोगों तक पहुँचाते हैं. वो विचारों से लोगों को आनंद होता है, और ये जो विचार है ये चिरकाल यानी हमेशा हमारे ध्यान में रहेंगे. और ये जो सद्विचार है इसमें कौन सी भी विकृति नहीं है. यानी यहाँ पे भी जल, जड़, उदक ऐसे हर एक वर्ड्स दे दे के पानी से योगी पुरुष कितने श्रेष्ठ है ये ही स्पष्ट किया हुआ है. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राइब करा.
कुठे अडचण आली तर नक्कीच व्हॉट्सॲप मेसेज करा आणि कॉल करा.